70 वर्षात नपुंसक असं बोललं नाही, मात्र आता जे कोर्टाने बोललेलं आहे असं बोलतं, सुप्रीम कोर्टाने जे सांगितलेलं आहे असं बोलत अजितदादांनी मुख्यमंत्र्यांची मिमिक्री करून दाखवली. अजितदादांना आता काही उरलेलं नाही आहे. अजितदादांचं जे स्वप्न होतं, पाटेच्या वेळी शपथविधी केली होती, मुळात त्यावेळी त्यांनी शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला होता. जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यामध्ये त्यांचे पुतळे जाळले होते. आनंद परांजपे यांनी त्यांच्या प्रतिमेला जोडे आणले होते. आणि जितेंद्र आव्हाडांनी आम्हाला पण निरोप दिले होते की अशा पद्धतीने अजित पवार यांचा हुर्यो करा. आधी त्याचं उत्तर जितेंद्र आव्हाडांनी द्यावं आणि अजित पवारांनी त्याचं उत्तर जितेंद्र आव्हाडांकडनं घ्यावं, त्याचं स्पष्टीकरण करावं की आपण गद्दार म्हणून आपल्या प्रतिमेला जितेंद्र आव्हाडांनी चपलेने हाणलं होतं, आपल्या तोंडाला काळं पासलं होतं, त्याचं उत्तर द्या. आणि आता अजित पवारांकडे दुसरा विषय नाही आहे. तुम्हाला सांगतो आता मी जबाबदारीने बोलतो आहे. क्रिकेट कंट्रोल बोर्डाची निवडणूक होती, रोहित पवार त्या ठिकाणी निवडणुकीला उभे होते. आपण माहिती काढा, पवार फॅमिलीतील कुठलीही व्यक्ती रोहित पवारांना पाडा म्हणून सगळ्यांना निरोप देत होते. अजित पवार साहेब, आधी आपलं बघा, आपलं घरातलं बघा, आणि नंतर मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याचा प्रयत्न करा. सांगा की रोहित पवारांना पाडण्याकरता कुणाकुणाला आपण फोन केले होते, कुणाकुणाला निरोप दिले होते क्रिकेट कंट्रोल ती जी काही निवडणूक होती मध्ये, आधी याची कल्पना लोकांना द्या आणि नंतर आमच्याबद्दल टीका करा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.